तर विधानसभेच्या आखाड्यातून पहिल्यांदाच विधानसभेमध्ये दाखल झालेले राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये अनेक मुद्दे उपस्थित केले. राज्यामध्ये सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्य विषयक प्रश्नांबाबत त्यांनी सभागृहाला माहिती दिली. राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानसभेमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान ते बोलत होते. महाराष्ट्राच्या आदरणीय राज्यपाल यांनी केलेल्या अभिभाषणाला मी पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. एक तर अध्यक्ष महोदय, आपण मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्यासाठी मी मनापासून आपला धन्यवाद व्यक्त करतो. पण अशी अपेक्षा पण करतो की माझ्यासारखे अनेक या ठिकाणी नवनिर्वाचित आणि पहिल्यांदा या विधानसभेमध्ये आलेले अनेक आमदार आहेत, सत्तेमध्ये असणारे आमदार असतील आणि काही विरोधामध्ये असणारे आमदारांना पण आपण संधी द्यायची इच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो. आदरणीय राज्यपाल साहेबांच्या अभिभाषणात ऐकत असताना व त्यानंतर ते वाचत असताना अनेक मुद्दे त्याच्यामध्ये आढळले आणि त्याच्यामध्ये खोलात अभ्यास केल्यानंतर गेल्या 5 वर्षामध्ये ज्या प्रकारे सत्ता ही चालवण्यात आली त्याच्यात ते काय आकडे बघितल्यानंतर मनाला अतिशय वाईट वाटलं. अध्यक्ष महोदय, गेल्या 5 वर्षात सर्वसामान्य लोकांपर्यंत शासनाच्या अनेक योजना पोहोचू शकल्या नाहीत व आपलं राज्य हे विकासापासून वंचित राहिलेलं आपल्या सर्वांना बघायला मिळालं. कदाचित याच्याचमुळे असेल की आदरणीय राज्यपाल साहेबांच्या अभिभाषणामध्ये अनेक मुद्दे हे सर्वसामान्य लोकांच्या हिताचे आलेले आपण सर्वांनी बघितले आणि त्यांनी शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर व इतर सर्व महाव्यक्तींच्या विचाराने चालणारं हे आपलं राज्य आणि संविधानाला महत्त्व देत काम करणारे हे जे सरकार आहे महाविकास आघाडीचं, याला चांगली अशी दिशा त्या भाषणाच्या माध्यमातून दिलेली आपल्या सर्वांना बघायला मिळाली. याच्यामध्ये एक फार अत्यंत महत्वाची योजना म्हणजे जलयुक्त शिवार योजना, ती फार जवळून मी त्याचा अभ्यास केला. मला कारण का कर्जत जामखेडमध्ये फार महत्वाची व्यक्ती माझ्याबरोबर होती, त्या ठिकाणी माझ्या विरोधात उभी होती आणि त्यांनी याच्यावर काम केलं होतं. तर जलयुक्त शिवारच्या माध्यमातून आज 5291 गावाचा समावेश आहे. त्यापैकी 41 गावं पाणी टंचाई मुक्त अजून झालेली नाहीत. 8,099 कोटी रुपये त्या सगळ्या योजनेवर खर्च होऊन सुद्धा आज त्या ठिकाणी अनेक हजारो टँकर हे त्या त्या गावामध्ये चालू असलेले आपल्या सर्वांना दिसतात. अध्यक्ष महोदय, असे अनेक विषय आहेत, मी जास्त बोलून आपल्या सर्वांचा वेळ जास्त घेणार नाही. अनेक आमदारांना त्या ठिकाणी बोलायचं आहे, पण एवढंच बोलतो की अतिशय महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी घेतले गेले. आज राज्याची आर्थिक परिस्थिती बघितली ती हलाखीची आहे, त्याच्यात सुद्धा एकत्रित राहून ही महाविकास आघाडी आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली, पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आम्ही कार्यकर्त्यांमधून सर्वसामान्य लोकांसाठी झटत राहू आणि पुढच्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्राला एक नंबरचं राष्ट्र कसं करून देता येईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू असा शब्द या ठिकाणी देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रवी राणा.